राज एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागपूर येथील गवंडी मेसन्स बिल्डिंग कन्स्ट्रक्शन या व्यवसायातील प्रशिक्षणार्थ्यांची यशोगाथा आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागपूर येथे मेसन्स या व्यवसायाला विदेशामध्ये किती मागणी आहे याचीसुद्धा माहिती आपण बघूया. नुकताच कौशल्य विकास व रोजगार उद्योजकता नाविन्यता विभागामार्फत महाराष्ट्रातील 10,000 विद्यार्थ्यांना इज्रायलमध्ये बिल्डिंग कन्स्ट्रक्शन या व्यवसायामध्ये नोकरीची उत्तम संधी देण्यात आली आणि ह्यामध्ये बिल्डिंग कन्स्ट्रक्शन म्हणजे मेसन गवंडी या व्यवसायाच्या मुलांना प्रतिमहा 1,53,000 रुपये एवढे पगारसुद्धा ऑफर करण्यात आला. तर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागपूर येथे श्री इंद्रभूषण बेलसरे आणि श्री सुभाष थोटे सर यांच्या मार्गदर्शनात गवंडी या व्यवसायाचे प्रशिक्षण होत आहे. या अगोदरसुद्धा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागपूर आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था चंद्रपूर येथील विद्यार्थ्यांनी BRO मध्ये परमानंट भरतीमध्ये आपले यश प्राप्त केलेले आहे. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागपूर येथील विद्यार्थ्यांना बिल्डिंग कन्स्ट्रक्शन स्किल ट्रेनिंग सेंटर L&T कंपनीचे जे पनवेलला बिल्डिंग कन्स्ट्रक्शन स्किल सेंटर आहे त्यामध्ये मुलांना प्रशिक्षण आणि नोकरीची संधीसुद्धा L&T कंपनीद्वारे नागपूरच्या IT गवंडी ट्रेडच्या व्यवसायांना उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. लार्सन अँड ट्युब्रो कन्स्ट्रक्शन स्किल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट पनवेल इथे बांधकाम क्षेत्रात प्रशिक्षण आणि स्किल आणि रोजगाराची उत्तम संधी लार्सन अँड ट्युब्रो कंपनीने उपलब्ध करून दिलेली आहे आणि याचा जास्तीत जास्त उमेदवारांनी फायदासुद्धा घेतलेला आहे. तर प्रत्येक व्यक्तीचा आयुष्यामध्ये एकतरी घर असणे हा स्वप्न असतो. रोड रस्ते नाल्या बंधारे धरणे इत्यादी काम हे होत असतात. तर बिल्डिंग कन्स्ट्रक्शन म्हणजेच गवंडी मेसन्स या व्यवसायाला खूप मोठी मागणी आहे आणि त्याला लागणारा कारागीर हा सुद्धा स्किल युक्त असावा लागतो. त्यासाठी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागपूर या गवंडी व्यवसायाच्या विद्यार्थ्यांना चांगल्या ट्रेनिंगमार्फत त्यांना स्किल ट्रेनर बनवून स्किल ट्रेनिंग देऊन त्यांना विदेशातसुद्धा पाठवण्यासाठी प्रयत्नरत आहे आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागपूर यासाठी कार्य करत आहे. तर हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास फायद्याचा वाटल्यास या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.